ॐ पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो पितरो प्रचोदयात। वृश्चिक राशी, नमस्कार। मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबक राजज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, महत्त्वाची सूचना, आपण जर आमच्या त्र्यंबक राजज्योतिष या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट्स करा। याचबरोबर आपल्या जीवनात काही समस्या अडचणी असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आपण आमच्या ज्योतिष एक्सपर्टबरोबर बोलू शकतात आणि आपल्या जीवनातील शंकांचं समाधान करून घेऊ शकतात। याचबरोबर या संपूर्ण कालखंडामध्ये ज्या ज्या ग्रहांचं परिवर्तन होतं त्या परिवर्तनावरती आपले शास्त्रीय व्हिडिओ सगळ्यात प्रथम आपण पाहू शकतात। मित्रांनो, आज आपण 2024 या वर्षातील मे महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि त्याचा वृश्चिक राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत। या संपूर्ण महिन्यामध्ये 1 मे या दिवशी गुरुग्रह वृषभ राशीमध्ये येतो आहे, 10 मे या दिवशी बुधग्रह मेष राशीमध्ये येतो आहे, 14 मे या दिवशी सूर्यग्रह वृषभ राशीमध्ये येतो आहे, 19 मे या दिवशी शुक्रग्रह वृषभ राशीमध्ये येतो आहे, 31 मे या दिवशी बुधग्रह वृषभ राशीमध्ये येतो आहे, 6 मेला शुक्रग्रह अस्तंगत होतो आहे, 8 मेला गुरुग्रह अस्तंगत होतो आहे। मग ज्या वेळेला हे ग्रह आपलं राशी परिवर्तन करतात त्यावेळेला वृश्चिक राशीच्या जातकांवरती याचे परिणाम काय असतात ही गोष्ट अत्यंत शास्त्रशुद्ध आज आपण बघणार आहोत। प्रथम स्थान वृश्चिक राशी, स्वामी मंगळदेवता पंचमस्थानामध्ये गेलेला आहे। ज्या वृश्चिक राशीच्या जातकांसाठी MPSC UPSC परीक्षा द्यायची आहे, ज्या मुलांना PSI व्हायचं आहे, PI व्हायचं आहे, किंवा काही लोकांना तलाठी, तहसीलदार यांसारख्या जर काही परीक्षा द्यायच्या आहेत तर त्यामध्ये वृश्चिक राशीच्या लोकांना 100% यशस्वी होण्याचा योग आलेला आहे। कारण की लग्नेश पंचमात जाणं म्हणजे शिक्षणाच्या दृष्टीनं, म्हणजे आर्मीमध्ये, पोलीसमध्ये, लष्करी क्षेत्रामध्ये, याचबरोबर आपल्याला अग्निशमन दलामध्ये नोकरी लागण्याचा योग ह्या मे महिन्यामध्ये या वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आहे। द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे, द्वितीय सप्तमामध्ये आहे आणि 1 मेला ही घटना होते आहे, म्हणजे षष्टातनं सप्तमात जातोय। रोग व्याधी पीडा दूर झाली, दवाखान्यात पैसे खर्च होत होते मागील वर्षामध्ये ते दूर या येत्या मे महिन्यापासून होत आहे। पैशांची साठवणूक होणार आहे आणि पैसे साठल्यामुळे या वर्षामध्ये वास्तुयोग आपल्या मनासारखा होतो आहे, जमीन आपल्या मनासारखी होते आहे, आपल्या पत्नीला ज्या मनामध्ये इच्छा ती व्यक्त करायची ते आपण पूर्ण करू शकत नव्हतो त्या करण्याचा जर वेळ कोणती असेल तर हा मे महिना आहे। सुंदर असं तुम्ही परिवाराला एक चांगलं गिफ्ट देणार आहात आणि त्यांच्या मनात पण नव्हतं ही वस्तू, ही गोष्ट आपण करणार होतो ती केली आहे, त्यामुळे परिवारातला आनंद द्विगुणित झाला आहे। याचबरोबर तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलंय, तृतीय चतुर्थात आलेला आहे। गुरुग्रह षष्टात होतात त्यामुळे या योगाचं एवढं फळ आपल्याला मिळत नव्हतं, ते फळ येत्या 1 मेपासून आपल्याला अनुभवायला पाहायला मिळेल। बरेच लोक म्हणतात गुरुजी व्हिडिओ बघतो त्यासारखं काही होत नाही, कधी कधी आपली कुंडली पण बघून घ्यावी लागते, त्यातील ग्रहस्थिती तपासावी लागते, त्यावरती हे फलित असतं। मित्रांनो, शनी महाराजांचा शशनावाचा राजयोग, शुक्राचा मालव्य योग अशा 2 राजयोगांनी ही पत्रिका संघटित झाली आहे, ताकदवान झाली आहे। ह्या मे महिन्यामध्ये वास्तुयोग आहे, वाहन योग आहे, जमिनीचा योग आहे, परदेशात फिरायला जाण्याचा योग आहे, परिवाराला घेऊन नवे नवे अनेक गोष्टी तुम्ही या महिन्यात करू शकतात निर्विघ्नपणे। आपल्या आईच्या मनात जी गोष्ट आहे ती पूर्ण करायची होती ती सुद्धा या महिन्यात करून टाकाल तुम्ही। पंचमस्थानामध्ये मंगळ राहू योग आहे, मुलांच्या पत्रिकेमध्ये, मुलांच्या शिक्षणामध्ये थोडा अडथळा येऊ शकतो वृश्चिक राशीच्या मुलांच्या पत्रिकेमध्ये, म्हणजेच
नवीन संततीचा चान्स कोणाला घ्यायचा आहे तर या महिन्यामध्ये तुम्ही घेऊ नका गर्भ दुपावणे, किंवा मग जर आपल्याला गर्भधारणा झालेली तर तिखट मिठाचे पदार्थ वर्ज। नीट लक्षात घ्या मी काय सांगतोय, वृश्चिक राशीचे जातक आणि त्यांना असलेली संतती त्यांच्यासाठी हे पंचमस्थान आहे। ज्यांचा विवाह झालेला नाही असे वृश्चिक राशीचे लोकांच्या स्वतःच्या पत्रिकेत नोकरीला लागण्याचे योग आहे, पण ज्यांची संतती आहे त्यांच्या शिक्षणात अडचणी आहे। एखादा विषय बॅक राहू शकतो, त्यामध्ये अडचण येऊ शकते, काय करायचं आहे? व्हिडिओच्या शेवटी मंत्र देतो, त्या पितरांची उपासना, पितृदेवतेचं स्मरण करा, नक्की या महिन्यामध्ये तो त्रास पीडा कमी होऊन जाणार आहे। षष्ठ स्थान स्वामी मंगळ देवता षष्टेश पंचमात गेलेला आहे, त्यामुळे मातूल घराण्याची आपल्या मुलांसाठी एक चांगली भावना राहणार आहे। त्यांच्याकडे आपण मुलांना शिकायला ठेवणार आहात, त्यांना थोडी व्याधी पीडा असेल तर चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन आपल्याला घ्यावं लागणार आहे, ही गोष्ट तेवढीच निश्चित आहे। बऱ्याच वेळेला मुलांनी अभ्यास करून, अध्ययन करून, वाचन करून त्यांच्या लक्षात राहत नाही आहे, मग अशा मुलांनी सरस्वती मंत्राचं अनुष्ठान करावं। नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत्वम मम जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदा भव, या मंत्राचा जप करा। सप्तम स्थान या वर्षी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे, विवाह जमणार आहे, मनासारखा जोडीदार मिळणार आहे, धनवान रूपवान कुलवान शालीवान, मनासारखा विवाह, मनासारख्या ठिकाणी फिरायला जाणं आणि अतिशय सुंदर अशा पतीची आणि पत्नीची प्राप्ती। जणू काही एखादा राजा आपल्या स्वप्नात यावा, एखादी राणी आपल्या किंवा एखादी राजपरी आपल्याला मिळावी। फक्त या शुक्राच्या मालव्य योगाचा एक मी तुम्हाला महत्त्वाचा उपाय इथे असा सांगेल, जर लग्न निश्चित झालं तर हुंड्याची अपेक्षा करू नका। शुक्र गुरु अस्तंगत होत आहे या महिन्यामध्ये, पैशाची अपेक्षा केली तर जोडीदार दूर होईल, न मागताच ते लोक आपल्याला खूप देणार आहे, ही गोष्टही तेवढीच महत्त्वाची आहे। तोंडाने बोलून आपल्या स्वतःची किंमत कमी करून घेऊ नका। भागीदारीसाठी व्यवसायासाठी अतिशय उत्तम कालखंड, यशस्वी होणार आहात। व्यापार उद्योग धंदा एकत्रितला मोठा चालेल, प्रगती होईल। षष्ठामध्ये मिथुन राशी आहे, स्वामी बुध देवता, अष्टमस्थानाचा विचार षष्टेश, मंगळ पंचमात गेला आणि अष्टमस्थानाचा जो बुध ग्रह आहे तो षष्ठात आहे, विपरीत नावाच्या राजयोगामध्ये आहे इथे। त्यामुळे बुद्धीच्या जोरावरती पूर्वी लिहिलेल्या एखाद्या ग्रंथाचं प्रकाशन बाकी असेल, अडलेलं असेल, लिखाण केलेलं होतं, ते प्रसिद्धी होऊ शकतं आणि त्यातनं धनप्राप्ती होऊ शकते। भाग्यस्थान भाग्याची सात वृश्चिक राशीच्या लोकांना या महिन्यात आहे। दशमाला कर्माचं स्थान म्हणतात, 14 मेला सूर्यग्रह वृषभ राशीमध्ये येतोय षष्टात न सप्तमामध्ये। जोडीदाराला गव्हर्नमेंटची नोकरी, प्रायव्हेट सेक्टरमध्ये चांगल्या पगाराची नोकरी किंवा त्याचा व्यापार उद्योगधंदा चांगला चालणे, घरामध्ये एक आनंदाचं वातावरण तयार होणे, ज्या ज्या गोष्टी ठरवतोय मनामध्ये आणतोय त्या गोष्टींची परिपूर्तता होणे, असा योग या दशमस्थानामुळे येतोय। एकादशस्थान लाभांचा विचार एकादशी षष्टात गेलेला आहे, पण तो विपरीत राजयोगात आहे। आईच्या मातूर घराण्यातील लोकांकडनं फायदा होण्याचा योग आहे, आपल्या बॉसकडनं जिथे नोकरीला आहोत ते लोक मदत करतील, काहीही संकट आलं तर आपल्याबरोबर उभे राहतील। फक्त काम आपण खरं करा, सत्य करा, ट्रान्सपरंट करा, मनामध्ये दुजा भाव ठेवू नका। व्ययाला मोक्षस्थान म्हटलंय, स्वामी शुक्रदेवता 19 मेला ग्रह परिवर्तन करून वृषभ राशीमध्ये येतोय। पत्नीसाठी पतीसाठी बाहेर फिरायला जाण्यासाठी आनंद घेण्यासाठी थोड्या बहुत पैशांचा खर्च होईल, अति उधाळपट्टी करू नका। या मे महिन्यामध्ये अनेक देवी देवतांचे अवतार झालेले आहेत, विशेष करून अक्षय तृतीयेला फार महत्त्व आहे। या दिवशी पितरांना उद्देशून तर्पण केलं, दान केलं, गरिबांना अन्नदान दिलं, लोकांना जलदान पाण्याच्या पिण्याची व्यवस्था केली, वस्त्रदान केलं,
आणि मी सांगतो त्या मंत्राचा 108 वेळेला जप केला तर पितृदोष दूर होणार आहे. मंत्र आहे ओम पितृगणाय विधमहे जगद्धारिणी धीमहि तन्नो पितरो प्रचोदयात. या मंत्राचा जप करा ज्यांच्यावरती कर्ज झालेलं आहे अशा लोकांनी या अक्षय तृतीयेला ओम श्रीम श्रियै नमः या मंत्राचा जप करा. आपल्यासाठी शुभ अंक 8 आहे, अशुभ अंक 4 आहे. आपल्यासाठी शुभ रंग पिवळा आहे, अशुभ रंग केशरी आहे. आपल्यासाठी शुभ दिवस 6 तारीख, 7 तारीख, 22 तारीख आणि 23 तारीख आहे. आपल्यासाठी अशुभ दिवस 11 तारीख आहे, 18 तारीख आणि 19 तारीख आहे. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.